सण स्पष्ट आहे, पोलिसांवर राजकीय दबाव दिसतोय, इतके दिवस झाले त्या भगिनीच्या आत्महत्येला प्रवृत्त करण्याच्या चर्चेला आणि शंकेला त्या ठिकाणी उत्तर देण्याइतकी चौकशी झाली नाही, चौकशीची नोंद झालेली नाही, FIR झालेला नाही, मंत्री स्वतः स्पष्टीकरण देत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेवर बसण्याचा प्रयत्न करायचा आणि आपल्या समाजातील महाराष्ट्रातल्या भगिनीला त्याच्यावर अन्याय, अत्याचार, बलात्कार आणि आत्महत्या अशा पद्धतीची चर्चा आणि शंका निर्माण व्हायची यापेक्षा दुसरं पाप काय असू शकतं? राऊत साहेब अशा मंत्र्यालाने त्याला पाठीशी घालणाऱ्यांचा कडेलोट हे छत्रपतींना खरं त्या ठिकाणी मानणाऱ्यांचं काम असेल। सर, एक दुसरा प्रश्न, अजित पवारांची जे काही बँक घोटाळ्यामध्ये चौकशी होत होती त्याच्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत, त्याच्यामध्ये रात्री 65 जणांना